विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे मी ऑनलाइन क्लासेस मध्ये। आज आपण येता 6वी भूगोल या विषयातील पाठ क्रमांक 1 पृथ्वी आणि वृत्ते या पाठामध्ये उरलेला भाग अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असेल तुम्ही जर या पद्धतीचा आपण जर व्हिडिओ घेतला होता तर त्यामध्ये आपण अभ्यासलं होतं की अक्षवृत्ते कशाला म्हणतात। तर आपल्याला माहिती आहे पृथ्वीवर ज्या काल्पनिक आडव्या रेषा आहेत त्यांना आपण काय म्हणतो अक्षवृत्ते म्हणतो आडव्या रेषा, ठीक आहे। तर आता आपल्याला अभ्यासायचं आहे रेखावृत्ते कशाला म्हणतात ते आपण आता अभ्यासणार आहोत। तर पहा एक संत्री घेऊन त्याची साल काढायचा। संत्री तर तुम्हाला सर्वांनाच खायला आवडते। तर काय करायचं संत्रा घ्यायचा त्याची साल काढायची। तुम्हाला संत्र्याच्या फोडी दिसते बरोबर, या फोडी सलग असताना त्यावर उभ्या रेषा दिसेल। आता पहा आपण संत्रा घेतल्यानंतर साल काढल्यानंतर संत्र्याच्या पुढे अशा उभ्या दिसतात आणि त्याच्यावर आपल्याला अशा उभ्या रेषा दिसतात। संत्र्याची एक फोड अलगद बाजूला काढा, संत्र्याच्या फोडीचे निरीक्षण करा। आता पहा आपल्याला काय करायचं त्याच्यातून संत्र्याची एक फोड बाजूला काढायची आणि त्या फोडीचे निरीक्षण करायचं। फोडीच्या दोन्ही टोकांकडे व मध्यभागी असणारा आकार सारखाच आहे की वेगवेगळा आहे त्याचे निरीक्षण करा। आता आपल्याला त्यानंतर काय करायचं फोडीच्या दोन्ही टोकाकडे आणि मध्यभागी असणारा जो आकार आहे तो सारखाच आहे की वेगवेगळा आहे ते निरीक्षण करायचं। तर विद्यार्थी मित्रांनो संत्र्याची फोड पाहिल्यानंतर आपल्याला मध्यभागी थोडीशी जाड दिसते आणि तिच्या दोन्ही टोकाकडे थोडीशी विमोजी झालेली दिसते। फोड काढल्यानंतर संत्र्यावर तयार झालेल्या खाचेचा कोन वेगवेगळ्या ठिकाणी सारखाच आहे का ते पहा। संत्र्याचे एकूण फोडी किती आहेत ते मोजा। तर तुम्ही संत्र्यामध्ये किती फोडी आहे तो काढून मोजू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी पहा आपल्याला संत्र्याचे चित्र दिसत आहे। आपण संत्र्याचे साल काढलेले फोड काढून पाहिलेले आहे आणि अशा पद्धतीचा इथं कोन होत आहे। तर संत्रे गोलाकार असल्याने त्याचा आडवा छेद घेतला तर ते आपल्याला वर्तुळ दिसेल बरोबर। समजा आपण संत्रा घेतला संत्रा हा गोलाकार असतो बरोबर आणि त्याचा आडवा छेद घेतला तर आपल्याला वर्तुळ दिसेल। वर्तुळाच्या अंशात्मक मूल्य 360 असते। पृथ्वीच्या संदर्भाने सुद्धा असे 360 विचारात घ्यावे लागते। पहा आता वर्तुळाचे जे मूल्य असते वर्तुळाचे अंशात्मक मूल्य पूर्ण वर्तुळाचे अंशात्मक मूल्य किती असतं 360 आणि आपली पृथ्वी सुद्धा गोल आहे त्यामुळे पृथ्वीच्या संदर्भाने सुद्धा आपल्याला 360 अंशच विचारात घ्यावे लागतात। तर विद्यार्थी मित्रांनो पहा त्यानंतर आता आकृती 1.1 मध्ये आपण कोनीय अंतर कशा म्हणजे रेखावृत्तांचे कोनीय अंतर पाहणार आहोत। तर पहा आकृतीमध्ये दिलेले कोन एरल हा कोन एरल हा कोन, त्यानंतर कोन पफब कोन पफब, त्यानंतर कोन कखग, हे जे तिन्ही कोन आहेत या तिन्ही कोनांची मूल्य आहे 50 अंश। तर तिन्ही कोनांचे मूल्य किती आहे म्हणजे कोन एरल याचे मूल्य किती आहे 50 अंश, त्यानंतर कोन पफब याचे सुद्धा मूल्य किती आहे 50 अंश आणि कोन कखग याचे सुद्धा मूल्य किती आहे 50 अंशच आहे। परंतु पृथ्वीगोलावर जर आपण आणि प्रत्येक आता पाय आहे या ठिकाणी यांचं मूल्य 50 अंश आहे, प्रत्यक्ष आपण पृथ्वीगोलावर गेलो तर आपण एल पब आणि क ही ठिकाणी रेषेने जोडली तर त्यांच्यामधील अंतरे वेगवेगळी आढळतात। याचे मुख्य कारण आहे पृथ्वीचा गोल आकार। पहा आता पहा इथे कोणाचे माप जरी सारखे असले तरी आपण जर प्रत्यक्ष पृथ्वी गोलावर एल पब आणि क ही ठिकाणी रेषेने जोडली तर याच्यामधील अंतर हे वेगवेगळे आढळणार। त्याचं सर्वात महत्वाचं कारण आहे पृथ्वीचा आकार हा गोल आहे। तर पहा आकृती 1.9 चा वापर करून पुढील दिलेली कृती करा। आकृतीमधील अवमरेषा लक्षात घ्या ही 0 अंश दाखवते। या ठिकाणी पहा ही जी रेषा आहे ही रेषा किती अंश दाखवते 0 अंश दाखवते। मग आता काय करायचंय आता मग जोडा। पहा आता काय करायचं आपल्याला मग जोडायचा आहे अशा पद्धतीने आपण जोडलेली आहे। त्यानंतर आता मगने मग रेषेने अमशी केलेला कोण मोजा तो ब जवळ या। आता ब मधून जाणार आहे आता पहा मग आता या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला हा कोण मोजायचा आहे। त्यानंतर पुढील भाग पाहता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ही सुद्धा आपल्याला कम आणि हे अशा पद्धतीनं जोडून घ्यायचा आहे आणि हा जो भाग आहे या ठिकाणी हा दिलेला हा आपल्याला काय करायचा आहे असा घडत करून घ्यायचा आहे म्हणजे पहा या ठिकाणी अशा पद्धतीने हा भाग होतो। तर अशा पद्धतीने जर आपण हा भाग करून घेतला आणि इथून जर आपल्याला काय करायचं पुन्हा असं अर्धवर्तुळ काढायचं आहे क मधून येईल असं तर हे काय होईल रेखावृत्त तयार होईल। काय तयार होईल रेखावृत्त तयार होईल।
म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलं असेल की पृथ्वीवर काल्पनिक काढलेल्या ज्या उभ्या रेषा आहेत, अर्धवर्तुळाकार ज्या उभ्या रेषा काढलेल्या आहेत त्यांना आपण रेखावर्ती असे म्हणतो। म्हणजे काय तुमच्या लक्षात आले असेल की अगोदर हे पृथ्वीच्या मध्य केंद्राशी चपटा होणारे कोण आहे, या बिंदूतून उत्तर व दक्षिण ध्रुवांना जोडणाऱ्या अर्धवर्तुळाकार रेषा काढता येतात, याप्रमाणे अम पासून प्रत्येक अंशावर अर्धवर्तुळ काढता येतात त्यांना रेखावर्त म्हणतात। म्हणजे आपल्याला पृथ्वी गोलावर ज्या काल्पनिक अर्धवर्तुळाकार अर्ध्या रेषा काढलेल्या आहेत किंवा दिसतात त्यांना आपण रेखावर्त असे म्हणतो। रेखावर्तापैकी एक रेखावर्त शून्यांश मानले जाते। पहा रेखावर्तापैकी एक रेखावर्त कसा आहे, शून्यांश मानले जाते। तर शून्यांश रेखावर्ताला मूळ रेखावर्त म्हणतात। शून्यांश रेखावर्ताला काय म्हणतात, मूळ रेखावर्त म्हणतात। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या की पृथ्वीवर काल्पनिक काढलेले जे काही अर्धवर्तुळाकार अर्धवर्तुळाकार काल्पनिक उभ्या रेषा आहेत, उभ्या रेषा आहेत त्यांना आपण रेखावर्त असे म्हणतो। आणि या रेखावर्तापैकी ज्या रेखावर्ताचे मूल्य शून्यांश मानले जाते त्या रेखावर्ताला मूळ रेखावर्त असे म्हणतात। या रेखावर्तापासून इतर रेखावर्तांची कोणी अंतर अंशामध्ये सांगितलं जातात त्यांना रेखांश असे म्हणतात। बघा या रेखावर्तापासून इतर रेखावर्तांची कोणी अंतर आहेत ती अंशामध्ये सांगितलं जातात आणि त्यांना रेखांश असे म्हणतात। जसे तुम्ही आकृती 1.9 ची रचना करताना मोजले तसे शून्यांश रेखावर्त व 180° रेखावर्त पृथ्वी गोलावर एकमेकांसमोर येतात। विद्यार्थी मित्रांनो पहा आता आपण पाहिले या ठिकाणी आपण दोन रेखावर्त काढले होते, तर एक रेखावर्त शून्यांश रेखावर्त आणि दुसरे 180° रेखावर्त हे तशाच पद्धतीनं पृथ्वी गोलावर एकमेकांसमोर येतात। त्यांच्यामुळे तयार होणारे वर्तुळ पृथ्वीची पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध अशी विभागणी करते। म्हणजे पृथ्वीचे दोन गोलार्ध रेखावर्तामुळे तयार होतात, शून्यांश रेखावर्तामुळे आणि 180° रेखावर्तामुळे। ह्या दोन रेखावर्तामुळे पृथ्वीचे दोन गोलार्ध तयार होतात, एक आहे पूर्व गोलार्ध आणि दुसरा आहे पश्चिम गोलार्ध। अक्षवर्ती जशी ध्रुवाकडे लहान होत जातात तशी रेखावर्ते होत नाही। ते विद्यार्थी मित्रांनो पाहता आपल्याला माहिती आहे अक्षवर्ती म्हणजे काय, पृथ्वीवर ज्या काही वर्तुळाकार आडव्या रेषा आहेत त्यांना आपण अक्षवर्ती म्हणतो। आणि अक्षवर्ती पृथ्वीकडे ध्रुवाकडे जाताना हळूहळू कमी होत जातात तशी रेखावर्ते होत नाही। त्याचं कारण काय आहे, रेखावर्ते ह्या उभ्या रेषा आहेत आणि अक्षवर्ती काय आहे आडव्या रेषा असल्यामुळे ध्रुवाकडे पृथ्वी गोलाकारचं अंतर कमी होत असल्यामुळे त्याचे अक्षवर्ती सुद्धा कमी होत जातात, पण रेखावर्ते होतात का नाही। रेखावर्तांची मूल्ये सांगताना पूर्व गोलार्धात 10° पूर्व, 25° पूर्व, 135° पूर्व याप्रमाणे सांगितले जातात। तर पश्चिम गोलार्धात 10° पश्चिम, 25° पश्चिम, 135° पश्चिम। म्हणजे ते रेखावर्त कोणत्या गोलार्धात आहे, पूर्व गोलार्धात आहे का पश्चिम गोलार्धात आहे त्यावरून त्या रेखावर्ताचे मूल्य आपण सांगत असतो। जर ते पूर्व गोलार्धात असेल तर पूर्व गोलार्ध हे त्याच्यापुढे 10° पूर्व, 25° पूर्व, 135° पूर्व याप्रमाणे। आणि जर पश्चिम गोलार्ध असेल तर 10° पश्चिम, 25° पश्चिम आणि 135° पश्चिम अशी सांगितली जातात। शून्यांश रेखावर्ताच्या पूर्वेकडे 30° कोनीय अंतर असलेली या सर्व ठिकाणांना जोडणारी अर्धवर्तुळाकार रेषा 30° पूर्व रेखावर्त आता पहा। आता शून्यांश रेखावर्ताच्या पूर्वेकडे आपण 30° कोनीय अंतर असलेली या सर्व ठिकाणांना जोडणारी एक अर्धवर्तुळाकार रेषा म्हणजे ती काय येणार, 30° पूर्व येणार आणि तिलाच आपण काय म्हणतो, 30° पूर्व रेखावर्त। मग या रेखावर्तावर आकृतीमधील कैरो हरारे दर्पण इत्यादी ठिकाणी येतात। आता ही आपण आकृती 1.6 पाहू शकतो, म्हणजे सुरुवातीला आपण पाठाच्या आकृतीमध्ये ती एवढ्या मोठ्या आकाराच्या पृथ्वीवरील ठिकाणांचे स्थान अक्षांश व रेखांश कमळ याची परिसांग करत आहे। पृथ्वीचे एवढे मोठे क्षेत्रफळ आपल्याला माहित आहे, मग पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणाचे स्थान आपण अचूकपणे सांगू शकतो। त्याचं महत्वाचं कारण आहे अक्षांश आणि रेखांश। कशामुळे सांगू शकतो, अक्षांश आणि रेखांश लगतच्या कोणत्याही दोन अक्षवर्तामधील अंतर सर्व ठिकाणी सारखे असते। पाहता लगतचे दोन कोणतेही अक्षवर्तामधील अंतर काय असते, सर्व ठिकाणी सारखे असते। लगतच्या कोणत्याही दोन रेखावर्तांमधील अंतर मात्र सर्व ठिकाणी सारखे नसते। विद्यार्थी मित्रांनो पाहता आपल्याला म्हणते अक्षवर्ती वर्तुळाकार आडवी असतात आणि ते समान अंतरावर असतात, पण रेखावर्तात तसं आहे का नाही, लगतच्या कोणत्याही दोन रेखावर्तामधील अंतर सारखं नसतं, ते वेगवेगळं असतं। हे संत्र्याच्या पुढच्या निरीक्षणावरून तुमच्या लक्षात येईल। पृथ्वीच्या गोल आकारामुळे विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिण गोलार्धात या रेखावर्तांमधील अंतर कमी 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 होत जाते, तर दोन्ही ध्रुवावरती अंतर शून्य इतके असते। मित्रांनो पहा पृथ्वीच्या गोल आकारामुळे काय होतं, विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिण गोलार्धात या रेखावर्तांमधील अंतर कमी कमी होत जाते, तर दोन्ही ध्रुवावरती अंतर शून्य इतके असते। तर पहा आता पृथ्वीचा जो गोल भाग आहे, विषुववृत्तावर पृथ्वीचा जो भाग आहे तो मोठा आहे बरोबर, आणि यामुळे काय होतं, उत्तर आणि दक्षिण गोलार्धात या रेखावर्तामधील अंतर कमी कमी होत जाते। विषुववृत्तावर ते सगळ्यात जास्त असते आणि ते
ध्रुवावर गेल्यानंतर ते कमी कमी होत जाऊन ध्रुवावर गेल्यानंतर शून्य इतके होते। त्यानंतर पहा लगतच्या कोणत्याही दोन अक्षवंतांमधील पृथ्वी पृष्ठावरील अंतर 118 किलोमीटर असते। आता पहा लगतच्या कोणत्याही दोन अक्षवंतांमध्ये म्हणजे पृथ्वीवर ज्या काल्पनिक आडव्या रेषा आहेत त्यांना आपण अक्षवंत म्हणतो। त्या दोन अक्षवंतांमधील पृथ्वीवरील पृथ्वी पृष्ठावरील अंतर 118 किलोमीटर असते। किती असते? 111 किलोमीटर असते। त्यानंतर पहा तसेच विषुववृत्तावर लगतच्या कोणत्याही दोन रेखावृत्तामधील अंतर 111 किलोमीटर असते। तसेच विषुववृत्तावर सुद्धा जे काही दोन रेखावृत्त आहे त्या रेखावृत्तामधील अंतर सुद्धा किती असते? 111 असते। पण कुठं? अक्षवृत्त विषुववृत्तावर। 111 किलोमीटर दरम्यान असलेल्या ठिकाणांची अचूक स्थाने सांगण्यासाठी अंशाची विभागणी लहान एककात करावी लागते। अंशाची विभागणी मिनिट एककात तर मिनिटाची विभागणी सेकंड एककात केली जाते। तर पहा आता अंशाची विभागणी मिनिट एककात केली जाते आणि मिनिटाची विभागणी सेकंद एककात केली जाते। अक्षांश आणि रेखांश यांची मूल्य अंश मिनिट सेकंद या एककामध्ये सांगण्याची पद्धत आहे। तर पहा मग यामध्ये अंशाचे 60 भाग होतात तर प्रत्येकी भाग 1 मिनिटाचा असतो। तसेच मिनिटाचे 60 भाग होतात प्रत्येकी भाग 1 सेकंदाचा असतो। ही मूल्ये चिन्हाने पुढील प्रमाणे दाखवतात। तर विद्यार्थी मित्रांनो अंश म्हणजे आपण पहा आता या ठिकाणी आपण एखाद्या घेऊ की भाग किती आहे 35 अंश आहे। त्याच्यानंतर मिनिट किती आहे 12 मिनिट एक रेष। 12 मिनिट म्हणजे किती? अशी एक रेष। आणि 10 सेकंद तर दोन रेषा। अशा पद्धतीनं आपण हे जे चिन्ह आहेत हे अंश दाखवताना 35 अंश 12 मिनिट आणि 10 सेकंद अशा पद्धतीने आपण अक्षांश किंवा रेखांश सांगू शकतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा प्रत्येक एक अंशाच्या अंतराने एकूण 360 रेखा होते काढता येतात। आता पृथ्वीवर पहा प्रत्येक एक अंशाच्या अंतराने किती रेखा होते काढता येतात? 360 रेखावृत्त काढता येतात। 0 अंश मूळ रेखावृत्त, 180 अंश रेखावृत्त, त्यानंतर 1 अंश पूर्व ते 179 पूर्व रेखावृत्त म्हणजे पूर्व गोलार्धात एकूण 179 रेखावृत्त आणि 1 अंश पश्चिम ते 179 पश्चिम रेखावृत्त म्हणजे पश्चिम गोलार्धात 179। म्हणजे पहा हे 179 हे 179 आणि हे जे दोन मेन आहेत मूळ रेखावृत्त 0 अंश मूळ रेखावृत्त आणि 180 म्हणजे हे 360 एकूण असे पृथ्वीवर एक अंशाच्या अंतराने 360 रेखावृत्ती काढता येतात। विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेखावृत्त म्हणजे काय त्याचा अंशात्मक मूल्य कशा पद्धतीने काढलं जातं मूळ रेखावृत्त म्हणजे काय आणि त्याचं मूल्य कसं लिहायचं मिनिट सेकंद अंश मिनिट आणि सेकंदामध्ये हा भाग आपल्याला उरलेला भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। थँक्यू।